अशाच प्रकार के वीडियो पहाने चैनल सब्सक्राइब करा और बेल आइकॉन प्रेस करा जेणेकर प्रत्येक वीडियो नोटिफिकेशन तुम्हारा मिले। नमस्कार मित्रों, आज अपन मूग या पिका विषय माहिती पाहणार आहोत। तर मागच्या लेक्चर मध्ये अपन तूर डिस्कस केलं होतं, त्याचप्रकारे ही एक डाळवर्गीय पीक आहे, त्यामध्ये आपण ह्याला मूग किंवा ग्रीन ग्राम सुद्धा म्हणतो। तर चला पाहू मग त्याचं बॉटनिकल नेम आहे फिग्ना रेडिएटा और फिग्ना मुंगो। त्याची फॅमिली आहे लेग्युमिनोसी, ओरिजिन आहे साउथ ईस्ट आशिया, व्हरायटी आहे PS16, PS10, PS8, पुसा बैशाखी अँड वर्षा। ह्याच्या व्हरायट्या महत्त्वाच्या आहेत, तुम्ही लक्षात ठेवा। नेक्स्ट त्याचं क्लायमेट, क्लायमेट कसं लागतं त्याला, वॉर्म क्लायमेट लागतं। त्याचं टेम्परेचर आहे लागतं त्याला 27 डिग्री सेल्सिअस टू 30 डिग्री सेल्सिअस। रेनफॉल लागतो 600 ते 750 मिलीमीटर। सॉइल कशी लागती, मुगबीन इज ग्रोन ऑन अ वाईड रेंज ऑफ सॉइल इन्क्लुडिंग रेड लॅटरॅटिक सॉइल, ब्लॅक कॉटन सॉइल, सँडी सॉइल अँड अ वेल ड्रेन लोम इज सँडी लोम सॉइल इज बेस्ट फॉर कल्टिवेशन। वेल ड्रेन सॉइल आणि सँडी सॉइल ही बेस्ट आहे कल्टिवेशनसाठी मुगाच्या। द क्रॉप डू नॉट ग्रो वेल ऑन सलाईन सॉइल, सलाईन सॉइल आणि अल्कलाईन सॉइलवर पीक व्यवस्थित येत नाही, आणि ज्या ठिकाणी वॉटर लॉक्ड कंडिशन आहे त्या ठिकाणी अजिबात पीक येत नाही। नेक्स्ट सोईंग टाईम कधी आहे त्याचा, जून टू जुलैमध्ये, 15 जून ते 15 जुलैपर्यंत। सीड रेट 18 ते 20 केजी पर हेक्टर। स्पेसिंग आहे 30 × 10 सेंटीमीटर। त्याचा ड्युरेशन आहे, कालावधी किती लागतो त्याला त्या पिकाला पूर्ण वाढीसाठी, तर 90 to 105 days। फील्ड प्रिपरेशन, प्रिपेअर द लँड गेट फाईन अँड टिल फॉर्म ऑफ बेड। तर आपल्याला फील्ड प्रिपरेशनसाठी सुरुवातीला काय करू, फर्स्ट डीप प्लोईंग, 2 to 3 हॅरोईंग, क्लॉड क्रशिंग, आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 12.5 टन आपल्याला FIM ॲड करायचे पर हेक्टर। नेक्स्ट सीड ट्रीटमेंट, सीड ट्रीटमेंट करायची आपल्याला कार्बन डायझिमसोबत किंवा थायरमसोबत। त्याचं प्रमाण आहे 2 ग्रॅम पर KG सीड, ठीक आहे। नेक्स्ट आपल्याला आता बायोफर्टिलायझरसोबत त्याची ट्रीटमेंट करायची आहे, त्यामध्ये आपण रायझोबियल कल्चरचा आपण वापर करू शकतो, त्याच्यासोबत आपल्याला सीड ट्रीटमेंट करायची। नेक्स्ट फर्टिलायझर ॲप्लिकेशन, फर्टिलायझर ॲप्लिकेशन आपण पाहू आता, तर रेनफेडसाठी 12.5 kg नायट्रोजन प्लस 25 kg P2O5 प्लस 12.5 kg K2O प्लस 10 kg सल्फर पर हेक्टर। आणि इरिगेटेडसाठी किती लागतं, 25 kg नायट्रोजन, 50 kg P2O5 अँड 25 kg K2O प्लस 20 kg सल्फर पर हेक्टर। आता सोईंग कशी करायची त्याची, एक तर डिबलरच्या मदतीने करू शकतो किंवा ठीक आहे, आणि त्यासाठी आपल्याला 30 by 10 सेंटीमीटर स्पेसिंग द्यावी लागते। नेक्स्ट त्याचं इरिगेशन मॅनेजमेंट कसं आहे, इरिगेट इमिडिएटली आफ्टर सोईंग, सोईंगच्या नंतर आपल्याला लगेच पाणी द्यायचं आहे, फॉलोड बाय लाईव्ह इरिगेशन ऑन द थर्ड डे, थर्ड डेला इरिगेशन द्यायचं आहे आपल्याला, त्यानंतर 7 ते 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला पाणी देत राहायचे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या स्टेजेस कोणत्या कोणत्या आहेत, फ्लावरिंग स्टेज आहे, पॉड फॉर्मेशन स्टेज आहे, आणि क्रिटिकल पिरियड स्टेजेस आहेत यामध्ये, यामध्ये पाणी दिलंच पाहिजे। अवॉइड वॉटर स्टॅग्नेशन, म्हणजे या ऑल स्टेजेसला पाणी तिथं साचलं नाही पाहिजे, बाय KCI ॲट 0.5% ऑफ द फॉलियर स्प्रे ड्युरिंग द व्हिजिटेड ट्यूब स्टेज इफ देर इज मॉइश्चर स्टेज। हार्वेस्टिंग, आता हार्वेस्टिंग कशी करायची, पिकिंग द
mature pods, drying and processing, uprooting or cutting the whole plants, heaping, drying and processing. त्यामध्ये आपल्याला कंप्लीट त्याचं प्लांटला कट करायचं आणि त्यानंतर ड्राय करण्यासाठी ठेवायचं, त्यानंतर थ्रेशिंग करून त्याचे आपण प्रोसेसिंग करू शकतो. त्याचं ईल्ड आहे प्युअर, प्युअरसाठी ईल्ड आहे 5 ते 6 क्विंटल पर हेक्टर आणि मिक्सचं ईल्ड आहे 1 ते 2 क्विंटल पर हेक्टर. यानंतर आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये पाहणार आहोत ब्लॅक ग्राम. तरी आपण दुधाटे अकॅडमी ॲप सुरू केलेलं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल क्रॉप सायन्स विथ विठ्ठल सर जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आपण सर्व प्रकारच्या आपल्या क्रॉप सायन्सच्या नोट्स त्या ठिकाणी आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी क्विज पण अरेंज करतो. ठीक आहे, धन्यवाद.